ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पाणी व स्वच्छता विषयी राज्यस्तरीय बोधचिन्ह स्पर्धेचं आयोजन, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावं, उपमुख्य कार्यकारी यांनी केलं आवाहन। पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने राज्य व पाणी व स्वच्छता मिशनच्या अंमलबजावणीकरिता ग्रामीण पाणी पुरवठा आणि ग्रामीण स्वच्छता या विषयाच्या अनुषंगाने बोधचिन्ह व बोधवाक्य तयार करण्यासाठी राज्यस्तरीय बोधचिन्ह स्पर्धेचं आयोजन केलं आहे। या स्पर्धेच्या विजेत्यास रक्कम रुपये 50,000 देऊन राज्य स्तरावरून गौरवण्यात येणार आहे। तरी जिल्ह्यातील कलाकार, विद्यार्थी व जाहिरात संस्था, जिल्हावासियांनी सहभाग घ्यावा असं आवाहन प्रकाश जोंधळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी केलं आहे। नमस्कार। पाणी पुरवठा स्वच्छता विभागाने राज्य पाणी व स्वच्छता मिशन अंमलबजावणी करण्यासाठी राज्यभरामध्ये ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता या विषयाच्या अनुषंगाने राज्यामध्ये बोधचिन्हाची स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। ही स्पर्धा यामध्ये महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे ग्रामीण लोक पाणी पुरवठा आणि ग्रामीण स्वच्छता या विषयाचा सहज बोध होईल अशा प्रकारचा आपल्याला लोगो तयार करायचा आहे। हे लोगो तयार करताना ह्याचं मृत वाक्य आहे ते मराठीमध्ये असलं पाहिजे अशा प्रकारचं बंधन आहे आणि मोजक्या शब्दामध्ये हे विरुद्ध असलं पाहिजे। या स्पर्धेमध्ये व्यक्ती स्वतः, एखादी संस्था किंवा प्रायव्हेट एजन्सी कोणीही हे सहभाग याच्यामध्ये घेऊ शकतं। या बोधचिन्हाचा एक रंग किंवा इतर रंगामध्ये सुद्धा हा बोधचिन्ह तयार करता येतो। या बोधचिन्हाची स्पर्धा राज्यस्तरावर असल्यामुळे आपल्याला शासनाने दिलेल्या ईमेलवरती ही स्पर्धा आपण बोधचिन्ह तयार करायचा आपल्याला तिथं पाठवायचं आहे। यामध्ये ड्रॉ सिस्टमनी जे स्पर्धा ज्यांनी जे भाग घेतलेला आहे ते सर्वात चांगला सुटसुटीत असा बोधचिन्ह तयार होईल त्या स्पर्धकाला शासनामार्फत प्रथम बक्षीस 50,000 देण्यात येणार आहे। तर मी आपल्या सर्वांना या माध्यमातून आपल्याला आवाहन करतो की जास्तीत जास्त स्पर्धकांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन एक सुंदर असं बोधचिन्ह तयार करून पाठवावं असं मी आवाहन करतो। धन्यवाद। महानगर न्यूज साठी सिंधुदुर्गहून प्रसाद पाताडे।